सगळे प्राथमिक अंदाज आहेत, पण 35,000 ते 1,00,000 पर्यंत ते घेणार घेत होते, आणि हे फर्स्ट ह्याची परीक्षा आहेत, त्याच्यानंतर आणखी एक परीक्षा द्यावा लागतात. सो त्याप्रमाणे रेट होता, जवळपास 4.5 कोटी गोळा झाला होता असा आमच्या म्हणजे प्राथमिक अंदाज आहे. पण सध्या कालच गुन्हा दाखल झालेला आहे, सो नक्की काय आहे ते कमेंट करता येत नाही. आपण 90,00,000 रुपये जवळपास ते सीज केलेले आहेत त्याच्याकडे. ते झालेले आहेत, ऑक्टोबरमध्ये एक्झाम झालेली आहे. आणि एक तर आमचे जी एस सॉफ्टवेअरच्या प्रितीश देशमुख, हे दोन झाले, आणखी 4-5 लोकांच्या लिंक आपल्याला लागतायत, आणि लवकरात लवकर आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट लागेल. खूप मोठे अधिकारी आहेत आणि खूप परीक्षा घेण्याची त्यांच्यावरती जबाबदारी असतात, हे खूप आता इनिशियल स्टेजला आहे. पण आणखी काही अशा प्रकारच्या गोष्टी या जी एस सॉफ्टवेअरला सोबत घेऊन त्यांनी केल्या आहेत, या दृष्टीने काही आपल्याला आतापर्यंत आढळ? एकच उत्तर देणार आहेत. सुरुवातीला आपल्याला आरोग्य परीक्षाचे लिंक स्टुडंटने दिला, त्याच्यापासून आम्ही माडाचे काढला, माडापासून आम्ही टी टी काढलेले, मग यू कॅन गेस पुढे काय होणार. बऱ्याच परीक्षांची कामं यापूर्वी 2017 होती, अगदी वेगवेगळ्या विभागांच्या, या सगळ्या परीक्षा तुमच्या रडारवरती आहेत का? त्याच्यामध्ये भूमी अभिलेखचा विषय, पोलीस भरतीचा विषय, अनेक वेगवेगळ्या परीक्षा ज्या या कंपनीने कंडक्ट केलेल्या होत्या, त्या सगळ्या परीक्षांचा तपास पुणे पोलीस करणार आहेत का? नाही. देखो, लेट मी क्लॅरिफाय, आमच्याकडे जे एव्हिडन्स येतात, कंप्लेंट येतात, त्याचे आम्ही तपास करतो. आम्ही सगळ्याचे तपास करण्याचे मतलब आम्हाला मँडेट नाही. पण समजा आत्ताचे इन्व्हेस्टिगेशन करताना काही असा निवडून आले ज्याच्यामधून आपल्याला कळला, तर निश्चित तपास करणार. सर, याच कंपनीने वेगवेगळ्या जवळपास 20 पोलीस भरती प्रक्रियांची जबाबदारी पार पाडली होती. मला वाटतं आपल्या पुणे पोलिसांची जबाबदारी त्यांच्यावरती, पिंपरी चिंचवडची होती, चर्चा अनेक झाल्या पिंपरी चिंचवडची बाकी, तर याबद्दल काही आपला तपास आहे का? नाही, आतापर्यंत आपला पोलीस भरतीबद्दल कोणत्याही प्रकारचे तक्रारी किंवा एव्हिडन्स आपल्याला सापडलेला नाही. आम्ही जे तुमच्या मनातलं आहे ते आमच्या मनातलं आहेत, पहिले आपण आपला चेक करतो, पण आतापर्यंत बिलकुलच आतापर्यंत निवडून आले नाही. शिक्षक भरतीची सुद्धा चर्चा सुरू आहे, अशाच पद्धतीच्या जी एस सॉफ्टवेअरने कंडक्ट केलेल्या, त्याच्या संदर्भामध्ये काही तपास आपला सुरू आहे का, काही आले का? तुम्हाला आम्ही सांगितलं ना जसा की आमच्याकडे जे एव्हिडन्सेस आहे सर्च अँड सीजर, काही आला तर आम्ही ते सोडणार नाही. सुपेच्या घरामध्ये किती पैसे मिळाले, लोकांना हे पैसे त्या परीक्षेच्या देशमुखनच घेतलेले का वेगळे? देखो, आता हे स्टेटमेंट असणार आहेत, पैसे कुठून आले काय आले ते तपासाचा मुद्दा आहे. पण 90,00,000 रुपये आपल्याला कॅश सापडलेला आहे, 88,00,000 मतलब 89,00,000 रुपये अप्रॉक्सिमेट. हा आहेत ना भरपूर आरोपी, आम्ही कुठे म्हणलं, कालच तर आपल्याकडे लिंक आली, रात्री आपण गुन्हा दाखल करून 2 लोकांना अरेस्ट केलेले आहेत, आणखी अरेस्ट होणार आहे, आणखी लिंक आहेत, आणि हे वाढत जाणार आहे. सर, या जिओ टेक्नॉलॉजीला ब्लॅकलिस्ट केलं होतं आणि यांनी ते परत त्यांना रिवोक करून ते घेतलं, तर त्याच्यापासून असं काही आहे असं नाही? नाही, ते एज्युकेशन डिपार्टमेंटच्या इंटरनल गोष्टी, त्याच्याबद्दल काय मी भास करणार आहे, ते इंटरनल का त्यांना दिला काय नाही दिला. पण आपल्याला जे परीक्षामध्ये परीक्षार्थीला काही नुकसान झालं असेल आणि त्याच्यासाठी काही कट असेल, तर निश्चित रूपाने तपास. ज्या काळात टर्मिनेट होते किंवा ब्लॅकलिस्टेड होते, त्या काळात या परीक्षांची सगळी टेंडर्स ही रेग्युलरली फ्लोट केली जात आहे.